Brought to you by Tecno Spark 20 series smartphones. I'm superhuman. भिवंडीमध्ये तिरंगी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. यातली दोन नावं तुम्हाला माहितीच असतील. पहिलं नाव म्हणजेच बाळामामा म्हात्रे, ज्यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळालेली आहे. आणि दुसरं नाव म्हणजेच कपिल पाटील, ज्यांना भाजपकडून उमेदवारी मिळालेली आहे. यातलं तिसरं आणि महत्त्वाचं नाव जे सध्या चर्चेत आहे ते म्हणजेच निलेश सांबरे यांचं नाव. अपक्ष उमेदवारी अर्ज निलेश सांबरे यांनी भरलेला आहे. अपक्ष निवडणूक ते लढवणार आहेत. त्यांचं नाव चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजेच त्यांच्याकडे असलेली प्रॉपर्टी. बाळामामा म्हात्रे आणि कपिल पाटील यांच्यापेक्षा सुद्धा जास्त प्रॉपर्टी निलेश सांबरेंकडे आहे. तब्बल 94 कोटींचे मालक असलेले निलेश सांबरे नक्की कोण आहेत, त्यांचा भिवंडीमध्ये किती दरारा आहे, त्यांच्यावर गुन्हेसुद्धा दाखल आहेत असं त्यांनी या शपथपत्रात म्हटलेलं आहे, त्याच्याविषयीसुद्धा बोलणार आहोत आणि एकूणच त्यांच्या संपत्तीविषयी आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय मुंबई तक. निलेश सांबरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल जेव्हा केला तेव्हा त्यांच्या संपत्तीविषयी शपथपत्रामध्ये बरीच माहिती आपल्याला मिळाली, त्यांची संपत्ती उघड झाली. आणि कपिल पाटील असतील किंवा बाळामामा म्हात्रे असतील, यांची संपत्ती ही तगडी आहेतच, पण त्यांच्या संपत्तीला यांना तोडीस तोड अशी संपत्ती निलेश सांबरे यांची आहे. त्यांची संपत्ती नेमकी किती आहे याविषयी बोलण्याआधी आपल्याला निलेश सांबरे नक्की कोण आहेत हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. निलेश सांबरे यांचा भिवंडीमध्ये मोठ्या प्रमाणात दरारा आहे आणि त्यांची मोठ्या प्रमाणात ताकदसुद्धा भिवंडीमध्ये आहे. त्यांची प्रॉपर्टी हे फक्त एक कारण आहे, पण त्यांनी केलेली विकास कामंसुद्धा इथे मोठ्या प्रमाणात आहेत आणि यामुळेच त्यांचं नाव भिवंडीमध्ये चर्चेत आहे. जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक नावाची त्यांची संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून रोजगार असेल, शिक्षण असेल, महिला सक्षमीकरण असेल, अशी वेगवेगळी कामं होत असतात, त्यामुळे स्थानिक लोकांसोबत त्यांची चांगली नाळ जुळलेली असते. निलेश सांबरे हे लोकसभेसाठी आधीपासूनच इच्छुक होते, कुठल्या तरी राजकीय पक्षाकडून म्हणजेच काँग्रेसकडून सगळ्यात जास्त त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी ते इच्छुक होते, पण काँग्रेसकडून त्यांना काही उमेदवारी मिळालेली नाही. भाजपकडून किंवा कुठल्याही राजकीय पक्षाकडून आपल्याला लोकसभेसाठी उमेदवारी मिळावी असा त्यांचा आग्रह होता, पण अखेर त्यांना या पक्षांकडून तिकीट न मिळाल्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. आणि बाळामामा म्हात्रे असतील किंवा कपिल पाटील असतील या दोघांना सुद्धा कर देऊ शकतात असं निलेश सांबरे हे व्यक्तिमत्व आहे. आता हे झालं निलेश सांबरे यांच्याविषयी, पण आता त्यांच्या प्रॉपर्टीविषयी बोलूयात. निलेश सांबरे यांची एकूण संपत्ती ही 94 कोटी 95 लाख इतकी आहे असं या शपथपत्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर त्यांच्या पत्नीकडे असलेली एकूण संपत्ती ही 18 कोटी 65 लाख इतकी आहे. टोटल जर त्यांच्या संपत्तीविषयी आपण जर बोललो एकूण संपत्ती त्यांच्याकडे किती आहे तर 113 कोटी 60 लाख इतकी एकूण संपत्ती निलेश सांबरे यांच्याकडे आहे. त्यांच्याकडे असलेल्या स्थावर आणि जंगम मालमत्तेबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्याकडे एकूण 19 कोटी 86 लाख 41 हजार इतकी जंगम मालमत्ता आहे, तर त्यांच्या पत्नीकडे 12 कोटी 57 लाख 21 हजार इतकी जंगम मालमत्ता आहे. निलेश सांबरेंकडे असलेली स्थावर मालमत्ता ही 75 कोटी 8 लाख इतकी आहे, तर त्यांच्या पत्नीकडे 6 कोटी 8 लाख इतकी स्थावर मालमत्ता आहे. निलेश सांबरे यांच्या हातामध्ये एकूण किती रोख रक्कम आहे, इन हँड त्यांच्याकडे किती कॅश आहे याबद्दल बोलायचं झालं तर 38 लाख 67 हजार इतकी इन हँड कॅश त्यांच्याकडे आहे आणि त्यांच्या पत्नीकडे 3 लाख 20 हजार इतकी इन हँड कॅश आहे. निलेश सांबरे यांच्या नावावर कर्जसुद्धा आहे, एकूण 9 कोटी 22 लाख रुपयांचं कर्ज त्यांच्या नावावर आहे, तर त्यांच्या पत्नीच्या नावावर 39 लाख 13 हजार रुपयांचं कर्ज आहे. त्याच्यानंतर वाहनं आणि सोन्यामध्ये सुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेली आहे. त्यांच्याकडे असलेल्या सोन्याबद्दल बोलायचं झालं तर 59 लाख 34 हजार रुपयांचं सोनं हे फक्त निलेश सांबरे यांच्याकडे आहे आणि त्यांच्या पत्नीकडे 1 कोटी 8 लाख रुपयांचं सोनं आहे. निलेश सांबरे यांच्याकडे मोठ्या प्रमाणात लाखोंची वाहनं सुद्धा आहेत, महिंद्रा असेल, इनोवा असेल, तसेच त्यांच्या पत्नीकडे एकूण 5 वाहनं त्यांच्या पत्नीच्या नावावर आहेत. 32 लाख 67 हजार रुपयांची वाहनं फक्त निलेश सांबरे यांच्या नावावर आहेत, तर 1 कोटी 59 लाख रुपयांच्या किमतीची वाहनं निलेश सांबरे यांच्या पत्नीकडे आहे. निलेश सांबरे यांच्याकडे एकूण 2 कोटी 74 लाख रुपयांची वडिलोपार्जित संपत्ती आहे. शेकडो एकर जमिनी त्यांच्या नावावर आहेत.
6-7 ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनी त्यांच्या नावावर आहेत. ठाणे असेल, पालघर असेल, मानपाडा असेल, वर्तकनगर असेल, अंधेरी असेल, वर्सोवा असेल, या वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी जमिनी खरेदी केलेल्या आहेत. त्यानंतर वेगवेगळ्या बँकांमध्ये लाखोंच्या घरात त्यांचे पैसे आहेत. निलेश तांबरे यांनी त्यांच्या शिक्षणाविषयी सुद्धा याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. 1991 त्यांनी 10वीची परीक्षा उत्तीर्ण केली, तर 1993 त्यांनी 12वीची परीक्षा उत्तीर्ण केली. बाळामामा म्हात्रे किंवा कपिल पाटील यांच्या प्रॉपर्टी विषयी जेव्हा आपण बोललो तेव्हा त्यांच्यावर एकही गुन्हा दाखल नव्हता, पण निलेश तांबरे यांच्यावर तब्बल 6-7 पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत. अंधेरी पोलीस स्टेशन, वाडा पोलीस स्टेशन, ठाणे पोलीस स्टेशन या वेगळ्या वेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये 6-7 प्रकारचे गुन्हे निलेश तांबरे यांच्यावर दाखल आहेत. तर ही होती निलेश तांबरेंची संपत्ती, त्यांच्यावर असलेलं कर्ज असेल, त्यांच्यावर दाखल असलेले गुन्हे असेल. बाळामामा म्हात्रे, कपिल पाटील यांच्या संपत्तीला तोडीस तोड अशी संपत्ती निलेश तांबरे यांची होती. तुम्हाला निलेश तांबरेंच्या संपत्तीविषयी काय वाटतं? बाळामामा म्हात्रे आणि कपिल पाटील यांना भिवंडीमध्ये निलेश तांबरे कशाप्रकारे टक्कर देणार आहेत हे आपल्याला पाहायचंच आहे. पण आत्ता चर्चा होती आहे ती त्यांच्या संपत्तीची. तुम्हाला त्यांच्या संपत्तीविषयी काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल त्याला लाईक करा, कमेंट करा, आणि मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.